20व्या शतकाच्या अगोदर म्हणजे 19व्या शतकात इंग्लंडमध्ये खेळला जात होता. इंग्लंडमधील श्रीमंत कुटुंबातील लोक रात्रीचे जेवण झाल्यानंतर खेळत होते. या I'm gonna
दोरे उंच असते. आपल्या समोर हा पहिला प्रकार आहे. मल्लखांब सादर करणारे जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये किरणजू साईराज जाधव, किरणजू प्रणव गावडे, किरणजू अधिकरण करण्यासाठी विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर श्री वसावे सर, आपण देखील बास्केटबॉल गे 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 चल बरोबर आहे. आपल्याकडं नवीन शैक्षणिक धोरण हे अवलंबलं गेलं, त्याच्यामध्ये खूप आमूलाग्र बदल झालेले आहेत. हळूहळू त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू होत आहे. तुम्ही नवीन पिढी जसे जसे वरच्या वर्गात जाल तसं तसे तुम्हाला आणखीन एक नवीन ऑपॉर्च्युनिटीज, नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे, जे पूर्वीच्या पिढीला घेता आलं नाही. हा तुमच्या दृष्टीने खूप मोठा बदल आणि स्वागतार्ह बदल आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्व विद्यार्थी या ऑपॉर्च्युनिटीजचा फायदा करून घ्याल. आजचा समारंभ माझ्या दृष्टीने एक खूप चांगली पर्वणी होती. ज्या पद्धतीने छोट्या छोट्या मुलांपासून इतर विद्यार्थ्यांनी भाषणं केली त्यामध्ये त्या मुलांचं तर कौतुक आहेच, परंतु त्याच्यामागे त्यांच्या शिक्षकांनी आणि मला वाटतं पालकांनीसुद्धा जे कष्ट घेतलेले आहेत ते प्रकर्षाने दिसून येतात. आणि त्याबद्दल मी शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मराठीपासून हिंदीपासून इंग्रजीपासून संस्कृतपर्यंत भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी भाषणं केली. ठिकाणी शाळांमध्ये जातो, शाळांशी संबंधित आहे, कॉलेजशी संबंधित आहे. आम्ही शहरांमध्ये बघतो आहे की दिवसेंदिवस शिक्षकांचं जे प्रमुख कार्य आहे त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष शहरांमध्ये तरी नक्कीच कमी होत चाललेलं आहे. परंतु ज्ञानसंवर्धीमध्ये मी वेळोवेळी बघत आलेलो आहे शिक्षकांची इन्व्हॉल्वमेंट, ज्या पद्धतीने ते काम करतात ते नक्कीच स्मरणीय आहे. आणि हे असंच पुढं चालू राहील याची मला पूर्णपणे खात्री आहे. त्याबरोबरच ज्या पद्धतीने वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचं सादरीकरण केलं गेलं, विशेषतः मल्लखांब आणि दोरीवरचं मल्लखांब, हे सुद्धा फार कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि त्यामध्ये सुद्धा शिक्षकांची मुलांकडून करून घेण्याची तयारीची वृत्ती ही फार समाधानकारक आणि स्मरणीय आहे, हे परत एकदा मी नमूद करू इच्छितो. ज्ञानसंवर्धिनीसारख्या शाळांशी मी संबंधित आहे आणि काही ना काही थोडंफार कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, याबद्दल मला खूप अभिमान आहे. आणि इथून पुढं असंच कार्य करायची आपल्या सगळ्यांना आणि मला संधी मिळेल याची मला खात्री आहे. मी परत एकदा सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शुभकामना देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. तर आता प्रजासत्ताक दिनानिमित्त आज ज्ञानसंवर्धिनी शिक्षण शाळेमध्ये जे आत्ता पटांगणावर संपूर्ण जे विद्यार्थी उपस्थित आहेत आणि त्यांचे पालक शिक्षक वर्ग
या सर्वांनी ज्या उत्साहाने आज प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे त्याबद्दल सर्वांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो, आभार मानतो. अत्यंत उत्तम तऱ्हेने आपण आज हा कार्यक्रम साजरा केला आहे. दरवर्षी 26 जानेवारीचा जो आपला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम असतो तो एक अत्यंत उत्कर्षपूर्व आणि उत्कंठावर्धक असतो.